सुरक्षित राहा असा नारा सगळीकडेच लावला जात असतानाच पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून कसं चालणार निसर्ग आहे तर आपण आहोत. आपल्यासमोर कोरोनासारखी जागतिक महामारी हा सुद्धा एक नैसर्गिक असमतोलाचाच परिणाम आहे. समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. भौतिक वाढ तसेच शहराचा आणि गावचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते आणि यासाठी आज वृक्षारोपणाची नितांत आवश्यकता आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हे आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवर्षी लाखो झाडांची लागवड करत असतात. माय इंडिया ग्रीन इंडिया एक पेड एक जिंदगी या उपक्रमाअंतर्गत लॉकडाऊनमध्येही हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली. येवला तालुक्यात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीनं यावर्षी 1000 वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. तसेच तालुक्यातील अंगणगाव रायते अंदरसोल देवदरी राजापूर चिंचुडी नागळे बदापूर टाकळी येसगाव बाबुळगाव पाटोदा आणि येवला शहरामध्येही वृक्षारोपण करण्यात आलं आहे. यामध्ये बहावा अशोका आवळा चिंच सीताफळ कवट वड निंब पिंपळ रामफळ चिक्कू आंबा साग सुपारी नारळ अशा विविध प्रकारच्या जंगली आणि फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षारोपणाचं संपूर्ण नियोजन ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी नीता दिदी ब्रह्मकुमारी अनुदिदी आणि ब्रह्मकुमारी दामिनी दिदी यांनी केलं आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी अंदरसोलचे MSGS ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे त्याचबरोबर K+ India न्यूज चॅनल येवला ग्रामीणचे पत्रकार सागर गाडेकर तसेच रविभाऊ वाघचौरे परफेक्ट कम्प्युटर सेंटरचे संचालक पाटोदा सावली बहुउद्देशीय संस्थेचे सचिव महेश शेटे अंगणगाव बनकर पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे डायरेक्टर प्रवीणभाऊ बनकर बनकर पाटील इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलचे प्राचार्य पंकज निकम सर यांसह बनकर पाटील फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल कोकणे सर तसेच नानासाहेब कुराडे नेऊरगाव यांनी वृक्षारोपणात प्रत्यक्ष सहभागी होऊन सहकार्य केले. ब्रह्मकुमारीचे येवला शाखेचे सर्व बंधू भगिनी यांनीही वृक्षारोपण यावेळेस केलं. यावेळेस तालुक्याचे वनाधिकारी संजय भंडारी यांनी या उपक्रमात आवश्यक असणारी रोपं उपलब्ध करून अनमोल असं सहकार्यही केलं. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय तरफ से हम लोगों ने इस वर्ष यह प्रोजेक्ट उपक्रम में भाग लिया है. पिछले वर्ष भी माय इंडिया ग्रीन इंडिया प्रोजेक्ट में हिस्सा लिया था और एक पेड़ एक जिंदगी क्योंकि पर्यावरण के लिए ये बहुत काम की चीज़ है. कोरोना जैसी जागतिक महामारी के संकट में भी जब कहा जाता है घर में रहिए और सुरक्षित रहिए तो घर में तो रहना है परंतु प्रकृति के तरफ भी हमें ध्यान देना बहुत ज़रूरी है. तो पेड़ों की रक्षा करना पेड़ लगवाना हमारी जिम्मेवारी बनती है. तो प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय के येवला सेवा केंद्र के तरफ से कम 1200 से 1500 वृक्ष इस वर्ष हम लोगों ने लगाए हैं. उसमें अंदरसुल देवदरी बाबुलगाँव चिचोंडी रायते साताए और येवला में भी शहर में भी हम लोगों ने ये वृक्षारोपण का प्रोग्राम किया. इसके लिए हमारे सभी ब्रह्मकुमारी येवला सेवा केंद्र के भाई बहनों ने हिस्सा लिया. बहुत सारे ऐसे भी बाहर के लोगों ने इसमें सहभाग लिया. न्यूज रिपोर्टर विजय खैरनार आज 24 तास येवला. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.